गुड इवनिंग एवरीवन, लेट मी नो वेदर माय वॉइस इज क्लियर और नॉट। ओके एवरीवन, मार्क योर अटेंडेंस इन चैट बॉक्स। अटेंडेंस मार्क कीजिए, अटेंडेंस मार्क करा सके नहीं, एंड ओपन योर मैथ टेस्ट और नोटबुक। ओके लेट्स स्टार्ट। टुडे इज आवर एफसीसी टू मैथ्स लेक्चर, राइट? सबको मेरी आवाज सुनाई दे रही है? मैं स्क्रीन शेयर करती हूँ, मुझे बताइए स्क्रीन सबको विजिबल है? ओके तो लास्ट टाइम वी हैव कंप्लीटेड डेटा हैंडलिंग। ओके लास्ट टाइम अपन डेटा हैंडलिंग आज जो लेसन है तो कंप्लीट केला होता। सगळ्यांनी होमवर्क केला का? प्रोबॅबिलिटी वर मी काही क्वेश्चन्स दिले होते, होमवर्क सगळ्यांनी कंप्लीट केला घरी? ज्यांनी केला नसेल त्यांनी आज कंप्लीट करा। ओके ओके द लास्ट टाइम वी हैव कंप्लीटेड डेटा हैंडलिंग लेसन। ओके टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन, दैट इज पेरीमीटर एंड एरिया। आज आपण न्यू चैप्टर स्टार्ट करणार आहोत, चैप्टरचं नाव आहे पेरीमीटर एंड एरिया। ओके तो आप लोगों को ये दोनों वर्ड पता है? दोनों वर्ड आपको पता है, नोन है? तुम्हाला माहिती आहेत ना ये दोन्ही वर्ड, पेरीमीटर एंड एरिया? हे वर्ड तुम्ही ऐकलेले सुद्धा आहेत। ओके इन क्लास 6 यू हैव ऑलरेडी लर्न पेरीमीटर ऑफ प्लेन फिगर्स एंड एरियाज ऑफ स्क्वेअर एंड रेक्टेंगल्स, राइट? तुम्ही सगळ्यांचं पेरीमीटर आणि एरिया सुद्धा कसा काढायचा ते 6th स्टँडर्ड मध्ये ऑलरेडी स्टडी केलेला आहे, राइट? तर थोडं डिटेल मध्ये या एग्जाम मध्ये थोडं डिटेल मध्ये विचारतात, ते आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत। ओके कळलं सगळ्यांना? ओके लेट्स स्टार्ट। ओके तो टुडे इज अवर सेशन नंबर 60, एफसीसी टू सेशन नंबर 60। सबको स्क्रीन विजिबल है? बताइए चैट बॉक्स में। पहले सबको स्क्रीन विजिबल है? ओके लेट्स स्टार्ट। तो टुडे इज अवर एफसीसी टू सेशन नंबर 60। ओके लेट्स स्टार्ट। तो टुडेज टॉपिक देखिए, हम लोग आज क्या क्या पढ़ने वाले। फर्स्ट इंट्रोडक्शन, ओके मीन्स थोड़ा पेरीमीटर और एरिया के बारे में, ओके थोड़ा इंट्रोडक्शन लेंगे हम लोग। देन पॉलीगॉन, पॉलीगॉन का मतलब क्या है उसके बारे में पढ़ने वाले। देन पेरीमीटर ऑफ पॉलीगॉन, ओके देन लास्ट में क्विज टाइम। ओके तो टुडेज टॉपिक देखिए, बघा आज आपण काय काय शिकणार आहोत, काय काय स्टडी करणार आहोत। इंट्रोडक्शन, थोडा इंट्रो पार्ट देणार आहे, नंतर पॉलीगॉन बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, मग त्या पॉलीगॉनचा पेरीमीटर कसा तुम्ही काढता ते सांगणार आहे, म्हणजे डिफरंट डिफरंट पॉलीगॉनचे डिफरंट डिफरंट फॉर्मुले पेरीमीटरचे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, आणि नंतर क्विझ टाइम, त्याच्यावर एक क्वेश्चन। ओके कळलं सगळ्यांना आज काय आपण घेणार आहोत ते? ओके नोटबुक तुमच्या सोबत ठेवायची आहे, मी काय काय राईट करायला सांगणार आहे, लिहायला सांगणार आहे। ओके तर नोट्स नोटबुक तुमच्या साईडलाच ठेवा। ओके फर्स्ट पार्ट, आता मला सांगा तुम्ही पेरीमीटर बद्दल काय डेफिनेशन सांगणार कोण मला? चला पेरीमीटर म्हणजे काय कोण सांगेल? तुम्हाला हा वर्ड माहिती आहे ना पेरीमीटर? बेसिक तुम्हाला काय माहिती आहे पेरीमीटर बद्दल? चला कोण सांगेल? ओके कोण सांगेल? ओके प्रद्युम्न। हेलो मैम,
यस पेरिमीटर म्हणजे एका क्लोज्ड फिगरच्या लाईन्सची लेंथ ची बेरीज म्हणजे त्याचा पेरिमीटर. ओके अजून अनघा तू सांग पेरीमीटर सिंपल पेरीमीटर काढ आपण पेरीमीटर फाइंड आउट करतो म्हणजे काय करतो सिंपल मध्ये अनघा ओके सेम आंसर पेरीमीटर म्हणजे काय आपण काय करतो जेवढे पेरीमीटर एखादा तुम्हाला तुमच्याकडे क्लोज फिगर आहे ओके त्याच्या सगळ्या साईडची तुम्ही काय करता ऍडिशन त्याच्या सगळ्या साईडची तुम्ही मेजरमेंट काय करता काउंट करता तर त्याला काय बोलता तुम्ही पेरीमीटर राईट लेंथ ऑफ दी इट कॅन ऑल्सो डिफाइन ऍज द लेंथ ऑफ दी आउटलाइन ऑफ दी शेप तुमच्या एक तुम्हाला एक शेप दिलाय पर्टिक्युलर कुठलाही शेप दिलाय ओके तुम्हाला सांगितलं या शेपचा तुम्ही पेरीमीटर फाइंड आउट करा तर तुम्ही काय करता त्या शेपचं जी काही लेंथ आहे आउटलाईनची जी बाहेरची जी लेंथ आहे त्याचं काय करता काउंट करता ना लेंथ टोटल करता ओके कळलं सगळ्यांना कळतंय का चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा आणि एरिया बद्दल कोण सांगेल मला एरिया म्हणजे काय करता कोण सांगेल ओके प्रद्युम्न हॅलो मॅम, यस एरिया म्हणजे त्या शेपचे प्लेन रिजनची मॅग्निट्यूड म्हणजे त्याचा एरिया. ओके बघा एरिया इज दी अमाउंट ऑफ स्पेस ऑक्युपाइड ऑक्युपाइड बाय अ टू डायमेन्शनल फिगर जी तुम्हाला फिगर दिली आहे आता फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअरनी किती स्पेस किती जागा त्यांनी ऑक्युपाइड केली आहे ते तुम्ही काढता एरिया म्हणजे काय त्या आता समजा तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल टेबल आहे तर टेबलने किती जागा ऑक्युपाइड केली ते कसं काढणार तर तुम्ही त्या टेबलचा एरिया काढणार ओके कळतंय तुम्हाला कळलं का एरिया म्हणजे काय एखादा पर्टिक्युलर तुमच्याकडे फिगर आहे नाहीतर शेप आहे त्याने किती जागा कव्हर केली किती जागा ऑक्युपाइड केली व्यापली त्याला आपण काय बोलणार एरिया कळालं सगळ्यांना चला तर त्याच्याबद्दलच आपण बघणार आहोत सगळ्यांनी इकडे लक्ष द्या फर्स्ट इंट्रोडक्शन मध्ये बघा काय सांगितलंय आता इंट्रोडक्शन मध्ये आपण थोडं फिगर्स बद्दल करणार क्लोज फिगर क्लोज फिगर्स म्हणजे काय बघा अ फिगर हूज बिगिनिंग अँड एंडिंग पॉइंट आर सेम इज कॉल्ड क्लोज फिगर बघा तुमच्याकडे फिगर आता क्लोज फिगर मगाशीच मी हा वर्ड बघित बोलली क्लोज फिगर म्हणजे काय ज्या फिगरचं ज्या शेपचं स्टार्टिंग आणि एंडिंगचा पॉइंट सेम असेल एकच असतो त्याला आपण काय बोलणार क्लोज फिगर कळालं तर मला सांगा क्लोज फिगरचं एक्झाम्पल काय असू शकतात ज्याचं क्लोज फिगरचं एक्झाम्पल काय असू शकतात ज्याचं स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट सेम असेल तर काय असणार क्लोज फिगरचं चला क्लोज फिगरचं ओके सर्कल सर्कल पण असू शकेल ना सर्कल ट्रायंगल राईट बरोबर स्क्वेअर सर्कल रेक्टॅंगल ओके कळलं सगळ्यांना क्लोज फिगर ज्याचा स्टार्टिंग आणि एंडिंग पॉइंट काय असणार सेम ओके नेक्स्ट
आता नेक्स्ट आहे रेक्टिलिनियर फिगर्स. आता रेक्टिलिनियर फिगर्स बघा काय आहे. अ फिगर विच कन्सिस्ट ऑफ लाईन सेगमेंट ओनली इज कॉल्ड रेक्टिलिनियर फिगर. आता ज्या फिगर मध्ये फक्त लाईन सेगमेंट असतात, फक्त रेषा असतात लाईन सेगमेंट, त्याला काय बोलतात? रेक्टिलिनियर फिगर. काय बोलतात? रेक्टिलिनियर फिगर. आता रेक्टिलिनियर फिगरचे एक्झाम्पल्स कोण सांगणार मला? बघा रेक्टिलिनियर फिगरचे एक्झाम्पल्स येणार स्क्वेअर, पॅरलेलोग्राम, रेक्टॅंगल, रॉम्बस. ओके, कळतं सगळ्यांना? क्लोज फिगर नाही येणार. कळालं का सगळ्यांना? बघा इकडे लक्ष द्या, बोर्ड कडे लक्ष द्या सगळ्यांनी. मगाशी आपण काय बघितलं? क्लोज फिगर. तर क्लोज फिगर फक्त सर्कल येणार, कारण बघा सर्कल कसा येणार आहे, सर्कलचा हा पॉइंट स्टार्ट झाला तर एंड सुद्धा डायरेक्ट त्याच पॉइंटला होतोय, बरोबर? तर हा काय झाला? क्लोज फिगर. तसंच पेंटागॉन जर तुम्ही बघितला, पेंटागॉन म्हणजे बघा असं पेंटागॉन तुम्ही केलं तर त्याचं सुद्धा, बरोबर ना, स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट सेम आहे. हा झाला पेंटागॉन, 5 साइड. ओके, हे झाले काय? क्लोज फिगर चे एक्झाम्पल. ओके, आता तुम्हाला विचारलं रेक्टी लिनियर. रेक्टी लिनियर काय सांगितलं? रेक्टी लिनियर फिगरचे डेफिनेशन, ज्या फिगर मध्ये ओनली लाईन सेगमेंट असतात, म्हणजे स्क्वेअर लाईन असतात ना, स्क्वेअर मध्ये लाईन, पॅरलेलोग्राम, ओके, रेक्टॅंगल. कळलं सगळ्यांना? हे सगळे काय आहेत? रेक्टिलिनियर, याच्यामध्ये लाईन सेगमेंट आहेत. कळलं का तुम्हाला? कळलं का? अनघा. ओके, प्रद्युम्न लेफ्ट. माझा आवाज येतोय? प्रद्युम्न लेफ्ट का झालाय? ओके, हे डेफिनेशन अनघा मी स्क्रीन शेअर करते. स्क्रीन पीपीटी वरचे डेफिनेशन नोट डाऊन करून घे, तोपर्यंत बघूया आपण. ओके, आणि खाली एक्झाम्पल सुद्धा लिहा क्लोज फिगरचे आणि रेक्टिलिनियर फिगरचे. कम्प्लीटेड. अनागा कम्प्लीटेड. ओके, कम्प्लीटेड.
ओके वेट अ मिनिट, ओके तो एग्जाम्पल्स लीले अनगा एग्जाम्पल्स पण नोट डाउन कर, क्लोज फिगरचे एग्जाम्पल्स आणि रेक्टी लिनियर फिगरचे एग्जाम्पल सांगितलं ना मी, बघा बोर्डवर लिहिते मी क्लोज फिगर. एग्जाम्पल सर्कल एंड पेंटागॉन. ओके आणि रेक्टिलिनियर फिगर एग्जाम्पल वेर पैरेललोग्राम रेक्टेंगल नोट डाउन करून घे अनघा. कंप्लीटेड यस मैम. ओके ओके पॅरलोग्राम मीन्स माहिती आहे का तुला अनघा, पॅरलेलोग्राम ची डेफिनेशन माहिती आहे? पॅरलेलोग्राम कशाला बोलतात ऐकलाय कधी हा वर्ड? ऐकला असेल पॅरलेलोग्रामचा. ओके तर बघा पॅरलेलोग्राम हॅज अपोजिट साइड पॅरलल अँड इक्वल इन लेंथ. पॅरलोग्राम कोणाला बोलतात? ज्या फिगरच्या अपोजिट साइडचा असणारे पॅरलल असणारे ओके आणि इक्वल असणारे लेंथ मध्ये, तर त्याला आपण काय बोलणार? पॅरलेलोग्राम. ओके तर बघा तुला मी लिहून घे डेफिनेशन वाटलंस तर. पॅरलेलोग्राम अ फिगर हॅज ओके डेफिनेशन अ पॅरलेलोग्राम हॅज इट्स अपोजिट साइड पॅरलल अँड इक्वल इन लेंथ. ओके अशा
पॅरलोग्राम काय असतो, त्याचे साइड्स काय असतात, अपोजिट साइड्स काय असतात, पॅरलल आणि इक्वल असतात लेंथ मध्ये. फॉर एक्झाम्पल तेच रेक्टॅंगल, स्क्वेअर, रॉम्बस, ओके, यांचे ऑपोजिट साइड सेम असतात ना, आणि लेंथ पण त्यांची सेम असते. ओके, केलं नोट डाऊन? एक्झाम्पल सुद्धा लिहून ठेव, त्याची डायग्राम दाखवते मी तुला. ओके, हा एक आहे पॅरलेलोग्राम. ओके, ए फिगर ए बी सी डी इज द पॅरलेलोग्राम. ओके, जर त्या प्रॉपर्टीज तुला विचारल्या तर काय करणार, अपोजिट अँगल्स आर इक्वल. आताच तुला डेफिनेशन मध्ये सांगितलं मी की त्याचे ऑपोजिट अँगल्स काय असतात, सॉरी अपोजिट अँगल, सॉरी अपोजिट अँगल, ओके अपोजिट अँगल काय असतात, सेम असतात. ओके, अपोजिट अँगल पाहिला, देन अपोजिट साइड सुद्धा आर इक्वल अँड पॅरलल. अपोजिट साइड सुद्धा कसे असतात, इक्वल आणि पॅरलल असतात. ओके, अजून काय करणार, त्यांचे जे डायगोनल्स असतात ना ते सुद्धा काय असतात, बायसेक इच अदर. डायगोनल्स माहित आहेत ना, हे जे डायगोनल्स असतात, आता इथे डायगोनल ए सी हा एक डायगोनल आहे आणि बी डी हा डायगोनल, हे सुद्धा काय असतात, बायसेक इच अदर. ओके, आणि यांच्यामध्ये जे दोन ऍडजेसंट अँगल्स असतात ना त्यांची सम किती असते, 180 डिग्री. किती असते, 180 डिग्री. कळालं? हे पॅरलेलोग्रामचं काय प्रॉपर्टीज आहे. ओके, कळालं? या सगळ्यांचे तुम्हाला नंतर फॉर्मुले विचारतील, पेरिमीटर एरिया तर तुम्हाला आलं पाहिजे. ओके, आता रॉम्बस हा वर्ड सुद्धा ऐकला आहे का, रॉम्बस? रॉम्बस ची डेफिनेशन काय बघा, रॉम्बस का हा पॅरलेलोग्राम आहे. पॅरलोग्राम आता तुम्हाला सांगितलं, पॅरलोग्राम काय आहे सांगितलं मी, त्याच्या ऑपोजिट साइड इक्वल आणि पॅरलल असतात. ओके, तर डेफिनेशन ऑफ रॉम्बस काय, अ पॅरलेलोग्राम विथ फोर साइड, विथ फोर इक्वल साइड अँड समटाइम्स वन विथ नो राईट अँगल. कळतंय का काय सांगितलंय, असा पॅरलेलोग्राम. ओके, त्याचे फोर साइड काय असतात, इक्वल असतात, पण कधी कधी त्यांचा जो एक राईट अँगल नसतो, विथ वन नो राईट अँगल. ओके, एक जो असतो ना अँगल तो राईट अँगल नसतो. कळालं? कळालं का? तर डेफिनेशन कसं लिहिणार, रॉम्बस ची पण डेफिनेशन अ पॅरलेलोग्राम विथ फोर इक्वल साइड एंड समटाइम वन विथ नो राइट एंगल. कळालं? रॉम्बस ची डेफिनेशन. येस मॅम. ओके, याचे सुद्धा ओके, रॉम्बसच्या प्रॉपर्टीज आपण जर बघितल्या तर ऑल साइड्स ऑफ द रॉम्बस आर कॉन्ग्रुएंट, इक्वल असतात. ओके, अपोजिट अँगल्स सुद्धा इक्वल असतात आणि अपोजिट साइड सुद्धा इक्वल असतात. ऍडजेसंट अँगल्सचा सुद्धा 180 डिग्री सम होतो. ओके,
अजून काय आहे, डायगोनल सुद्धा बायसेक्ट इच अदर ऍट 90 डिग्री. ओके, हे पॅरलेलोग्रामचंच आहे प्रॉपर्टीज, त्यात रॉम्बसच्या सुद्धा आहेत. ओके, अंडरस्टूड? ओके, तर मग आज काय करायचं आहे, तुम्ही आजचा होमवर्क काय आहे, की सगळे जे शेप्स आहेत ना, रेक्टॅंगल, स्क्वेअर, रॉम्बस, पॅरलेलोग्राम, म्हणजे सगळ्यांच्या प्रॉपर्टीज तुम्हाला लिहायचं, डेफिनेशन विथ प्रॉपर्टीज. ओके, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट वेळेस पेरिमीटर आणि एरिया फाइंड आउट करायला इझी जाईल, लगेच कळेल. त्यांच्या जर प्रॉपर्टीज तुम्ही जर आज फाइंड आउट करा, गुगलवर पण दिसेल, तुमच्या लास्ट इयरच्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा असणार आहे. ओके, या सगळ्या शेपचं काय करायचं, तुम्हाला प्रॉपर्टीज विथ डेफिनेशन, डेफिनेशन विथ प्रॉपर्टीज काय करायचं फाइंड आउट लिहायचं. ओके, पाहिलं? ओके, मग एकच स्टुडंट आहे, आपण इथेच थांबूया आज, हाफ एन आवरच घेऊया, नेक्स्ट क्लासमध्ये पुढचं कंटिन्यू करूया. ओके, ओके, बाय, गुड नाईट.